तर आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे. महेश सावंतांना अमित ठाकरेंविरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. महेश सावंत यांना अमित ठाकरेंविरोधात उमेदवारी देण्यात आलेली आहे. ठाकरे गटाकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर सुरुवातीला अमित ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे हे उमेदवार देणार नाहीत अशी गोष्ट समोर आली होती. मात्र त्यानंतर संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेचा जन्म झाला त्या ठिकाणी शिवसेना ही उमेदवार देणारच असं संजय राऊत यांनी वक्तव्य केलं होतं. आणि त्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची अपडेट, महेश सावंत यांना अमित ठाकरेंविरोधात आता उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून उमेदवार घोषित करण्यात आलेला आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. महेश सावंत यांना अमित ठाकरेंविरोधात उभं केलं जाणार आहे. तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, महेश सावंत यांना अमित ठाकरेंविरोधात उमेदवारी देण्यात आलेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महेश सावंत हे उमेदवार आहेत. हे बघा, किती जणांचं आव्हान असेल तरी जनतेला रोज भेटणारा, रात्री अपरात्री भेटणारा उमेदवार जनतेला भेटलाय, जनतेच्या मनाप्रमाणे भेटलाय. त्यामुळे आम्हाला कोणाचं आव्हान आणि वाटत तर आमची शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना जशी काम करत होती, उद्धव साहेबांची शिवसेना जशी काम करते त्या पद्धतीने काम होणार आहे. आणि विजय आज शेवटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच होणार आहे याची खात्री आणि कॉन्फिडन्स 100% मला आहे. दादर माहीमध्ये आता तिरंगी लढत होणार आहे. मनसे आहे, शिवसेना आहे, शिवसेना आणि याच्यामध्ये विजय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच होणार आहे. 23 तारखेला अशीच आम्ही जल्लोषमध्ये मुलाखत तुम्हाला देणार. उमेदवारी अर्ज कधी दाखल करताय? त्या आता सांगतो ना थोडा. पक्षप्रमुखांनी सर्व पदाधिकाऱ्यांना इच्छुक होते, सगळ्यांना एकत्र आम्हाला बसवलं आणि त्यांनी सांगितलं की मला बाकी काही नाही पाहिजे. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैदेही, महेश सावंतांना अमित ठाकरेंविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय की आता दादर माहीम या मतदारसंघाची लढाई जी आहे ती अगदी तिरंगी झालेली बघायला मिळत आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले बघायला मिळत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानं आपला उमेदवार उतरवलेला आहे. आता शिवसेना उद्धव ठाकरे गटानं देखील आपला उमेदवार जो आहे तो या ठिकाणी उतरवलेला बघायला मिळत आहे. त्यामुळे तिरंगी लढाई जी आहे ती आता या मतदारसंघामध्ये बघायला मिळत आहे. एकीकडे अमित ठाकरे आहेत, दुसरीकडे सदा सरवणकर शिंदे गटा आहे, तिसरीकडे महेश सावंत यांच्या उमेदवारीबद्दल निश्चिती उद्धव ठाकरे यांनी केलेली बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे तिहेरी लढत जी आहे ती या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहे. खरं तर अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर उद्धव ठाकरे आपला उमेदवार जाहीर करतील की नाही या संदर्भात खरं तर साशंकता होती. आणि परवा जेव्हा या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला होता त्यावेळेस त्यांनी अमित ठाकरे यांचा देखील संदर्भ देत जर निवडणुकीत अमित ठाकरे उतरले तर काय भूमिका असायला हवी असं जाणून घेतलं होतं. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी स्वतः आपला उमेदवार या ठिकाणी उतरवलेला बघायला मिळत आहे. 2019 जेव्हा आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यावेळेस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला उमेदवार उतरवलेला नव्हता. मात्र आता पहिल्यांदा जेव्हा अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवार या ठिकाणी उतरवलेला बघायला मिळतोय. त्याच्यामुळे राजकारण जे आहे ते या ठिकाणी तापलेलं सध्या बघायला मिळत आहे. नक्कीच राजकारण चांगलंच तापलेलं आहे. धन्यवाद वैदेही तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतोय महेश सावंतांना अमित ठाकरेंविरोधात उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.